आज वसुंधरा दिन पर्यावरणाच्या रक्षणासाठी जगाच्या कानाकोपऱ्यात कुणी ना कुणी आपला खारीचा वाटा उचलत असतो. असाच एक मुंबईचा सारथी पाहूया स्पेशल रिपोर्ट. चोवीस वर्षांच्या या तरुणाचा गेल्या 3 वर्षातला प्रत्येक वीकेंड कांदळ वन स्वच्छ करण्यात जातोय. तो केवळ एकट्यानं हे काम करत नसला तरी दर शनिवार आणि रविवारी होणाऱ्या स्वच्छता मोहिमेचा तो म्होरक्या असतो. मुंबईच्या 15 कॉलेजातल्या 15,000 तरुणांना त्यानं या कांदळवन स्वच्छता मोहिमेशी जोडलाय. बांद्रा, परसोवा, गोराई, दहिसर, शिवडी, वाशी, भांडुप आणि ऐरोली ही 8 ठिकाणं आता त्यांची कर्मभूमी झाली आहेत. तीन वर्षांपूर्वी कांदळवनावरील माहितीपट करण्याच्या कामानिमित्त त्याला कांदळवनांचं महत्व पटलं आणि तो या स्वच्छतेच्या कामाला लागला. गेल्या 4 महिन्यांमध्ये सुमारे 8 लाख किलो इतका कचरा त्यानं साथीदारांच्या मदतीनं कांदळवनातून बाहेर काढलाय. सैटरडे संडे को वहाँ पे जाके क्लीनिंग करते हैं, तो क्लीनिंग कम से कम 2 घंटे का चलता है. और इसमें जो भागीदारी रहते हैं ज़्यादातर कॉलेज स्टूडेंट्स रहते हैं. जैसे आपने देखा होगा यहाँ पे कुछ कॉलेज स्टूडेंट्स खड़े हैं, तो इन लोगों की भागीदारी इस पूरे कार्यक्रम में बहुत ज़्यादा रही है. तो और एक और चीज़ इसमें बहुत ज़्यादा देखने वाली है कि इसमें जैसे आपने देखा होगा कि सोसाइटी में सब विभिन्न रहते हैं, अलग अलग रहते हैं. ये एक सिंगल कॉज के लिए, चाहे वो क्लीनलीनेस का हो चाहे वो एनवायरनमेंट के लिए हो, सब मिलके एक साथ आते हैं. सारथी गुप्ता हैं, इन्होंने हमारे कॉलेज में आके हमको बताया कि लाइक ऐसा सिचुएशन है. हमारे कॉलेज में इन्होंने फैलाया कि लाइक ऐसा है, हमको मदद चाहिए यहाँ पे सब साफ सफाई करने के लिए और माइग्रोस को बचाने के लिए. तो हमारे मैंने पहले कॉन्टैक्ट किया इनसे और हमने बैठ के शेड्यूल बनाया. हर हफ्ते में एक दिन तो हम आके यहाँ पे साफ सफाई करते हैं. म्हणजे आमच्या ह्याच्यात आम्ही ग्रुप्स बनवलेले बेसिकली आणि प्रत्येक एक एक हल्ला म्हणजे एक एक वीकेंडला आम्ही एक एक ग्रुप असे सेंड करायचो, 10-15 मुलं जितकी जमतील तशी. सारथी गुप्ताच्या या कामात त्याला मोलाची साथ मिळाली आहे ती वनविभागाच्या कांदळवन कक्षाची. स्वच्छतेसाठी लागणारी साधन सामुग्री कांदळवन कक्ष पुरवतं. अभी तक 8 लाख किलो प्लास्टिक हमारे मैंग्रोव एरिया से, मुंबई के मैंग्रोव एरिया से निकाला है, लेकिन फिर भी बहुत सारे प्लास्टिक अभी भी जमा है. और ये मुहिम है ना मेन तक चलेगा, कैंपेन चलेगा और उसके बाद मानसून के बाद फिर से हम शुरू करने वाले. पर्यावरणाच्या दृष्टीने कांदळवन महत्त्वाची असली तरी त्याकडे दुर्लक्ष होतं, पण आता तरुणाईला याचं महत्त्व समजू लागलंय. वीकेंडला नवनवे प्लॅन आखून मजा मस्ती करणारी तरुणाई आपल्याला पाहायला मिळत असतानाच दुसरीकडं सारथी मात्र आपला प्रत्येक वीकेंड पर्यावरणासाठी सार्थकी लावतोय. त्याची ही तळमळ पाहूनच त्याच्या कामात मदत करण्यासाठी अनेक जण त्याला साथ देत आहेत. व्हिडिओ जर्नलिस्ट प्रमोद गरुड सह कृष्णा पाटील, झी मीडिया, मुंबई. झी 24 तास, रहा एक पाऊल पुढे.